केलं म्हणून असं कधीही होणार नाही. युनिट चेंज केल्यामुळे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स चेंज झाले. म्हणजे काय? हा रॉड आहे, या रॉडची लेंथ मी मेजर केली 20 मीटर. मग हा 20 मीटर तुम्ही सेंटीमीटर मध्ये कसा लिहू शकता? 20 20, कारण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर 20 मीटरला आपण सेंटीमीटर मध्ये असं लिहू शकतो. तर तुम्ही असं म्हणायचं नाही की इथे 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि इथे 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत असं म्हणायचं नाही, आणि हे म्हणणं चुकीचं ठरेल. कारण मेजरमेंट असेल एखाद्या रॉडची किंवा काही आपण मेजर केलेलं असेल, त्या मेजर केलेलं युनिट काहीतरी असेल, या युनिटचं कन्वर्जन केल्यानंतर ही मेजर लेंथ आहे. इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये लक्ष द्या, याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग याला कुठल्याही युनिटमध्ये कन्वर्ट करा, याला म्हणतोय मी, याला नाही, याला कुठल्याही युनिटमध्ये कन्वर्ट करा, सिग्निफिकंट फिगर्स दोनच राहतील, इथे असं 4 होणार नाहीये. कारण आपण पाठीमागे पाहिलं आहे, तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. मेजर लेंथ ऑफ रॉड 4700 असेल तरी ते आपण काय कन्सिडर केलं, 4700, 4 सिग्निफिकंट फिगर्स कन्सिडर केले होते. तर मग तुम्हाला कन्फ्युजन असं होऊ शकतं, मग 1 2 3 4, 4 सिग्निफिकंट फिगर्स, तर हे म्हणणं चुकीचं ठरेल. कारण या रॉडची लेंथ आपण 20 मीटर, या रॉडची लेंथ आपण 20 मीटर मेजर केली आहे, मीटरमध्ये मेजर केली आहे, आणि या मीटरमध्ये मेजर केल्यानंतर आपल्याला 2 सिग्निफिकंट फिगर्स भेटले आहेत. मग या 20ला तुम्ही कुठल्याही युनिटमध्ये घेऊन जा, काहीही फरक पडणार नाही, सिग्निफिकंट फिगर्स चेंज होणार नाहीत, सिग्निफिकंट फिगर्स चेंज होणार नाहीये. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स डज नॉट व्हॅरी विथ अ चॉईस ऑफ डिफरंट युनिट्स, दॅट इज लास्ट रूल. राउंडिंग ऑफ, हा नंबर तुमच्या समोर आहे, या नंबर पासून हा नंबर कसा मिळवायचा, याला असं कसं कन्वर्ट करायचं, इथून इथे जात असताना कोणते रूल्स लक्षात ठेवायचे, हा एक छोटासा टॉपिक आहे. नंबर वन, रूल नंबर वन, याला तुम्ही लिहा रूल नंबर वन. हा रूल पा काय आहे, जर तुमच्याकडे असा नंबर असेल 5.34, याला तुम्ही लिहू शकता 5.3. जर तुमच्या समोर असा नंबर असेल 4.92, तर तुम्ही याला लिहू शकता 4.9. तर इथे काय होत आहे, रूल नंबर वन काय आहे पहा, एखादा डिजिट असेल 5.34 किंवा 4.92, दोन एक्झाम्पल आपण घेतले आहेत, तर या नंबर पासून आपण हे नंबर्स राउंडिंग ऑफ केले आहेत, म्हणजे छोटे बनवले आहेत. तर 534ला 53 म्हणतो आपण, 492ला 49 म्हणतो, असं कसं झालं, तर ते पहा रूल नंबर वन काय म्हणतो. रूल नंबर वन, जर आपल्याला एखादा नंबर ड्रॉप करायचा असेल तर, म्हणजे आपण हा नंबर ड्रॉप केला 4, काय केलं आपण या 4ला ड्रॉप केलं, या 2ला काय केलं आपण ड्रॉप केलं, म्हणजे या नंबरमध्ये 5.34 मध्ये 4 हा डिजिट, हा नंबर जर आपल्याला गायब करायचा असेल, याच्यावर जादू करायचे असेल, जादू करून याला गायब करायचा असेल, तर रूल नंबर वन तुम्हाला मदत करेल. जर एखादा डिजिट तुमच्या समोर असेल आणि त्या डिजिटमध्ये एखादा नंबर, जर एखादा डिजिट तुम्हाला ड्रॉप करायचा असेल, तर लक्ष द्या हा नंबर 4 4 अँड 2, हा 4 अँड 2 कसे आहेत, लेस दॅन 5, लेस दॅन 5. तर इथे ब्रॅकेटमध्ये लिहा हळूच, 4 आपण ड्रॉप केला, 4 हा लेस दॅन 5 आहे, 2 आपण ड्रॉप केला, 2 हा लेस दॅन 5 आहे. म्हणजे जो नंबर ड्रॉप करायचा आहे, जो नंबर सॉरी जो डिजिट ड्रॉप करायचा आहे, तो ड्रॉप 5 पेक्षा लहान असला पाहिजे, 5 पेक्षा लहान असला पाहिजे, त्यावेळेस आपण त्याला असाच ड्रॉप करू शकतो. याला ड्रॉप करायचं, याला ड्रॉप करायचं, आपल्याला भेटेल 5.3, इथे भेटेल 4.9, हा आहे रूल नंबर वन. म्हणजे इफ द डिजिट इज 2
to be dropped is less than 5, is less than 5, then preceding digit remains same. तर पहा, if digit to be dropped, digit to be dropped is less than 5, then the preceding digit remains same. तो ये explain झाला आहे, हा रूल आहे. रूल नंबर 2 असच काही आहे. तर पहा, 12.26, 3.29. तर पहा, 12.26, 3.29 हे दोन नंबर्स आहेत, डिजिट आहेत. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला एखादा डिजिट ड्रॉप करायचा असेल आणि जो डिजिट ड्रॉप करायचा आहे, जो डिजिट ड्रॉप करायचा आहे तो डिजिट जर 5 पेक्षा मोठा असेल तर पहा, याला आपण असं लिहू शकतो 12.3, याला आपण असं लिहू शकतो 3.3. तर इथे पहा, आपण इथे कोणाला ड्रॉप केलं, या 6 ला. इथे कोणाला ड्रॉप केलं, 9 ला. 6 ग्रेटर दॅन 5, 9 ग्रेटर दॅन 5. तर पहा, आलं लक्षात, 12.26, 3.29 हे दोन एक्झाम्पल्स घेतले. या दोन एक्झाम्पल मध्ये पहा, या नंबरला राउंडिंग ऑफ करून 12.3 लिहिलं, याला राउंडिंग ऑफ करून 3.3 लिहिलं. तर पहा, इथे काय केलं आहे आपण, याच्या अगोदरचा नंबर, जो नंबर आपण, जो डिजिट आपण ड्रॉप करत आहोत, त्याच्या अगोदरचा आपण काय करत आहोत, इन्क्रीज करत आहोत बाय 1. जर अशी सिच्युएशन असेल तर हा नंबर आणि हा नंबर इन्क्रीज बाय 1. आलं लक्षात. तर पहा, इफ डिजिट टू बी ड्रॉप इज, इथे लेस दॅन आहे, इथे असेल ग्रेटर दॅन 5, इथे होतं लेस दॅन 5, इथे असेल ग्रेटर दॅन 5. इथे काय केलं आपण, प्रीसीडिंग डिजिट रिमेन सेम, इथे सेम राहिला तर इथे सेम राहणार नाही, इथे काय होईल, हा नंबर 2, इथे हा 2 काय होतील, इन्क्रीज बाय 1, 1 ने इन्क्रीज होतील, म्हणजे 2 चा 3 झाला. हा रूल नंबर 2. रूल नंबर 3 रूल नंबर 3 तर पहा, रूल नंबर 3 काय सांगतो, जर एखादा नंबर असेल 3.251 किंवा 13.353 असे दोन नंबर आपण कन्सिडर करूया, तर या नंबर मध्ये आपल्याला नंबर ड्रॉप करायचा आहे. जो नंबर पहा, हा नंबर ड्रॉप करायचा आहे, इथे हा नंबर ड्रॉप करायचा आहे, तर हा नंबर आपल्याला कसा भेटतो पहा, 3.3 भेटला, हा नंबर आपल्याला भेटेल 13.4. तर याला आपण असं लिहिलं तर हा रूल काय असेल पहा, जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे, अगेन नंबर, इफ डिजिट, तर इथे पहा, इफ डिजिट टू बी ड्रॉप इज 5, या नंबरमध्ये या 5 ला आपल्याला ड्रॉप करायचा आहे, आणि हा नंबर फॉलोड बाय डिजिट अदर दॅन 0, याच्यानंतर या 5 च्या नंतर इथे 1 आहे, या 5 च्या नंतर इथे 3 आहे, म्हणजे काय, 1 and 3 काय आहे, नॉन 0. या 5 च्या नंतर 0 नाहीये, या 5 च्या नंतर पण 0 नाहीये, व्यवस्थित लक्ष द्या, या 5 च्या नंतर 0 नाहीये, या 5 च्या नंतर पण 0 नाहीये, म्हणजे तिथे नॉन 0 नंबर्स आहे, म्हणजे ज्या नंबरला आपण सुट्टी देणार आहोत, ज्या नंबरला आपण गायब करणार आहोत, त्या नंबरच्या पुढे तो नंबर 5 आहे स्पेसिफिक आपण बोलत आहोत, जो नंबर आपल्याला ड्रॉप करायचा आहे,
जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो डिजिट 5 आहे, इथे पण 5, इथे पण 5, पण 5 च्या नंतर पहा इथे 1 आहे, या 5 च्या नंतर इथे पहा 3 आहे, या 5 च्या नंतर 0 नाहीये, या 5 च्या नंतर पण 0 नाहीये, म्हणजे 5 च्या नंतर या 5 च्या नंतर नॉन झिरो नंबर अवेलेबल आहे। या केस मध्ये आपण काय करतो पहा, याच्या अगोदरचा नंबर 5 च्या अगोदरचा नंबर या 5 च्या अगोदरचा नंबर 1 ने आपण इंक्रीज करतो, 1 ने आपण इंक्रीज करतो, आला लक्षात। इफ डिजिट टू बी ड्रॉप इज 5, जो नंबर जो डिजिट आपल्याला ड्रॉप करायचा आहे तो 5 आहे, एंड 5 फॉलोड बाय डिजिट अदर दैन 0, मग 1, 2, 3 असा काहीतरी नंबर असेल 5 च्या नंतर, त्यावेळेस देन इनक्रीज प्रीसीडिंग डिजिट बाय 1। आलं लक्षात, इथे पहा रिवाइज करत आहे, रिपीट करत आहे। हा एक नंबर आहे, या नंबर मध्ये 5 ला आपल्याला सुट्टी द्यायची आहे, हा एक नंबर आहे, या नंबर मध्ये 5 ला सुट्टी द्यायची आहे, पण ज्या वेळेस 5 ला आपण सुट्टी देणार त्यावेळेस विचार काय करायचा, या 5 च्या नंतर कोण आहे, या 5 च्या नंतर कोण आहे, 5 च्या नंतर 0 असेल तर वेगळी कंडिशन, 5 च्या नंतर 0 नसेल तर वेगळी कंडिशन, म्हणजे रूल वेगळा। तर इथे 5 च्या नंतर नॉन 0 आहे, इथे 5 च्या नंतर नॉन 0 आहे, तर बस आपलं काम संपलं, या 5 ला गायब करा, याच्यानंतर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, तर त्यानंतर 10 0 येईल। तर हा नंबर या 5 च्या अगोदरचा 1 ने इन्क्रीज करा, इन्क्रीज बाय 1, या 5 च्या अगोदरचा 3 इन्क्रीज करा बाय 1, अँड दिस इज रूल नंबर 3। आता रूल नंबर 4 मला सांगण्याची गरज नाहीये, तर पहा रूल नंबर 4 काय सांगत आहे, असाच एक नंबर आपण घेऊया 3.250, त्यानंतर 13.450। तर पहा इथे आपल्याला या 5 ला आणि या 5 ला ड्रॉप करायचा, बरोबर, या दोघांना आपल्याला ड्रॉप करायचा आहे या 5 ला। तर विचार काय करणार मी, या 5 च्या नंतर कोण आहे, या 5 च्या नंतर कोण आहे, 5 च्या नंतर 0 असेल तर वेगळा रूल, 5 च्या नंतर 0 नसेल तर रूल नंबर 3 जो आपण आता पाहिला, पण 5 च्या नंतर इथे 1 होता, इथे 3 होता, नॉन 0, पण इथे 5 च्या नंतर 0 आहे, इथे 5 च्या नंतर 0 आहे, 5 च्या नंतर 0 असेल तर काय करायचं ते पहा। जर एखादा नंबर, एखादा डिजिट आपल्याला याच्यातून गायब करायचा असेल, जर एखादा डिजिट याच्यातून गायब करायचा असेल, तर एखादा म्हणजे कोणता, स्पेसिफिक, बी स्पेसिफिक, 5, हा 5, हा 5च जर आपल्याला ड्रॉप करायचा असेल तर, फक्त विचार करा 5 च्या नंतर कोण आहे, 5 च्या नंतर कोण, 5 च्या नंतर 0 असेल तर रूल वेगळा। तर इथे पहा या नंबर पासून आपण असा नंबर लिहू शकतो 3.2, याच्याहून लिहू शकतो 13.4, तर जो 3.2 आहे ॲज इट इज लिहिला, 13.4 आहे ॲज इट इज लिहिला, 3.2, 13.4 काही बदल केला नाही, आपण सिम्पली 5.0 गायब, इथला 5.0 गायब, म्हणजे रूल काय असेल, इफ अ डिजिट टू बी ड्रॉप इज 5, बरोबर, अँड फॉलोड बाय झिरो, इथे फॉलोड बाय डिजिट ऑदर दॅन 0 आहे, इथे फॉलोड बाय 0 असेल तर काय करणार तुम्ही, जो नंबर आहे प्री सीडिंग, या 5 च्या अगोदर 2 आहे, या 5 च्या अगोदर 4 आहे, हा 5 च्या अगोदर जो 2 आहे 2 तसाच राहील, 5 च्या अगोदर 4 आहे तो तसाच राहील, काहीही चेंज करण्याची गरज नाही, म्हणजे हा 2 आणि हे 4, 2 हा 4, हे दोन्ही काय असतील, रिमेन्स सेम, चेंज होणार नाही, इन्क्रीज होणार नाही, डिक्रीज होणार नाही।
फक्त आणि फक्त बाबांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला 5 ला सुट्टी द्यायची असेल तर 5 च्या नंतर 0 असेल तर याच्या अगोदर जो आहे तसाच कॉपी पेस्ट करा, त्याला म्हणतो आपण रूल नंबर 4। लास्ट बट नॉट लीस्ट रूल नंबर 5 एंड रूल नंबर लास्ट फ्रॉम टुडेज लेक्चर एंड फ्रॉम दिस टॉपिक। अगेन रूल नंबर इज सेम, रूल नंबर 3, 4 and 5 सेम आहेत। 3.350, 4.750, तर पहा इथे एक गोष्ट सांगायची राहिली, हा 2 आणि हा 4 कसे आहेत, 2 अँड 4 कसे आहेत, इवन नंबर आहेत, इवन। 2 अँड 4 मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय फॉरगॉट, 2 अँड 4 कसे आहेत, इवन नंबर आहेत, 2 अँड 4 इवन नंबर आहेत। जर इवन असतील तर तसेच राहतील, जर इवन असतील तर तसेच तसेच राहतील, चेंज करण्याची गरज नाही। रूल नंबर 5 इथे लिहा ऑड, इथे लिहा इवन, कारण रूल नंबर 4 मध्ये इवन हा वर्ड महत्त्वाचा आहे आणि रूल नंबर 5 मध्ये ऑड महत्त्वाचा आहे। 4 पहा, 4 काय आहे, इवन नंबर आहे, इवन। रूल नंबर 5 काय आहे, ऑड, तर ऑड, व्हेरी फनी लक्षात ठेवण्यासाठी। रूल नंबर 4 हा काय आहे, इवन, म्हणजे 5 जो डिजिट गायब करायचा त्याच्या अगोदर इवन नंबर असेल तर तो तसाच राहील, मग ऑड नंबर असेल तर काय होईल पहा, ऑड नंबर असेल तर काय होईल पहा, 3.4 होईल, म्हणजे 5 च्या नंतर 0 असेल आणि 5 च्या अगोदर ऑड नंबर असेल तर हा नंबर 1 नी इन्क्रीज होईल, इन्क्रीज बाय 1। त्यानंतर इथे पहा 5 च्या नंतर, कारण 5 ला आपल्याला ड्रॉप करायचं आहे, 5 ला आपल्याला ड्रॉप करायचं आहे, इथे पण या 5 ला आपण ड्रॉप करायचं आहे। रूल नंबर 3, 4, 5 फक्त आणि फक्त लक्षात ठेवा, 5 पहिला नॉन झिरो 5 च्या पुढे, दुसरा 5 च्या पुढे 0 पण अगोदर इवन। रूल नंबर 5 5 च्या नंतर 0 पण 5 च्या अगोदर ऑड, तर 5 च्या अगोदर ऑड नंबर असेल तर हा ऑड नंबर 1 नी वाढवा, मग नंबर भेटेल 4.8। हा 3 1 नी वाढवा प्लस 1 करा तर भेटेल 4। तर हा आहे रूल नंबर 5, ऑड इवन नॉन झिरो, 5 च्या नंतर नॉन झिरो नंबर, 5 च्या नंतर 0, 5 च्या नंतर 0, 5 च्या नंतर 0, 5 च्या नंतर 0, 5 च्या नंतर 0 असेल आणि 5 ला गायब करायचं असेल तर 5 च्या अगोदर ऑड असेल तर 1 नी वाढवा, 1 नी वाढवा, आणि 5 च्या अगोदर इवन नंबर असेल तर सेम ठेवा, 4, 4 सेम ठेवा। तर ऑल दी बेस्ट, अभ्यास करत रहा, पुढे जात रहा, काही डाऊट असेल तर विचारा।